जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची नियामक मंडळ सभा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची नियामक मंडळ सभा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पण प्रत्यक्षामध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणं अपेक्षित असताना आमदारांनी या सभेस दांडीच मारली. यावेळी उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती देत विभागाचा आढावा सादर केला. आपल्या जिल्ह्याचा सर्वात जास्त उद्दिष्ट पूर्ण पुणे डिव्हिजनमध्ये असून सुद्धा सोलापूर जिल्हा हा पुणे डिव्हिजनमध्ये प्रथम तर राज्यात 3 नंबरला सर्वात जास्त घर पूर्ण करण्याचा हा त्यांनी काम केलेलं आहे. शंभर गावठांमध्ये आपल्याकडे 98 करायचे होते, त्याच्यापैकी 52 पूर्ण झालेले आहे, बाकीचं त्याचं मटेरियल इन्स्पेक्शन वगैरे झालंय. अच्छा अच्छा, या बैठकीमध्ये वीज वितरण विभाग, घरकुल रमाई योजना, ग्रामपंचायत विभाग, बाल कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचा आढावा सादर केला. या बैठकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून वादळी वाऱ्यात पडझड झालेल्या विद्युत पोल उभा करून तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीमध्ये विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि नियामक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.